चंद्रशेखर बावनकुळे वीज टंचाईच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत म्हणाले की राज्यातील वीज टंचाईच्या समस्येला राज्य सरकारच जबाबदार असून राज्यात अघोषित भारनियमनाचे सत्र सुरू आहे. गेल्या 3 आठवड्यापासून वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले असून राज्याच्या काही भागात तब्बल 6 तास वीज नसल्याने जनता बेहाल झाली आहे. परंतु असे असताना सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून सरकारने ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा राक्षसी निर्णय घेतलाय. ही सक्तीची वसुली ताबडतोब थांबवण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी प्रदेशतर्फे राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय. सुमारे 3 आठवड्यांपासून राज्यात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. सरकारी कार्यालयांची हजारो कोटींची थकबाकी, सामान्य ग्राहकांची थकबाकीच्या नावावर वसुली आणि वीज कापण्याची कारवाई, ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झालेली कोळसा टंचाई, ऐन उन्हाळ्यात सक्तीने बंद ठेवलेली वीज निर्मिती संयंत्रे अशा बेदरकार कारभारामुळे राज्याचे वीज व्यवस्थापन कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर येथे माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, राज्य सरकार देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वीज पुरवठा बंद ठेवून हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर गदा आणण्याचा प्रयत्न करते आहे. ठाकरे सरकारच्या या वसुलीच्या विरोधात भाजपाचे राज्यभरातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत. हे कार्यकर्ते वीज मंडळाच्या कार्यालयावर धडक देतील आणि देखभाल दुरुस्तीच्या फसव्या कारणाखाली लादलेले भारनियमन संपूर्ण मागे घेण्यासाठी आंदोलन करतील. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळं महाराष्ट्र 2500 मेगावॅटला लोड शेडिंगला गेलेला आहे. 1500 अघोषित लोड शेडिंग आहे. 4000 मेगावॅट लोड शेडिंग आहे. नक्षलाईट एरिया सुद्धा लोड शेडिंग आहे. आदिवासी भागात लोड शेडिंग आहे. शेतकऱ्याला 2 तास वीज मिळत आहे आणि केंद्र सरकारच्या नावानं खोटं बोलून हे सरकार जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या जनतेला फसवत आहे. केंद्राने जानेवारी फरवरी मार्चमध्ये 22 दिवसाचा कोळसा उचला असं वारंवार सांगितलं. रेल्वे तयार झालं यांनी उचलला नाही. यांच्याकडे कॅश फ्लो नाही. 18000 कोटी रुपये वित्त विभागाने आणि राज्य सरकारच्या इतर विभागाने थांबवले आहे आणि म्हणून यांनी तो त्या ठिकाणी कोळसा उचलू शकले नाही, मेंटेनन्स करू शकले नाही. आज 7 पॉवर स्टेशन बंद पडलेले आहे. 2300 मेगावॅट कॅपॅसिटी बंद पडलेली आहे. ही जर कॅपॅसिटी सुरू झाली तर राज्य लोडशेडिंग मुक्त होऊ शकतं. या सरकारने जाणीवपूर्वक राज्य लोडशेडिंगमध्ये टाकून प्रायव्हेट वीज खरेदी करायची, त्यामध्ये भ्रष्टाचार करायचा याकरता हे षडयंत्र आहे. जानेवारीपासून यांनी 25% रेट वाढवले आहे. एप्रिल मे जूनची वीज बिलाची वाढ ही 25% जास्त रेटनी येणार आहे आणि या सरकारने या महाराष्ट्राला फसवला आहे, अंधारात नेला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने यापेक्षाही जास्त वीज पुरवली, कधी लोड शेडिंग झाला नाही. या महाराष्ट्रात लोड शेडिंग मुक्त झाला महाराष्ट्र होता. 45 लाख शेतकऱ्याला वीज दिली, कधी लोड शेडिंग झाली नाही. उन्हाळी धानाला वीज दिली, कधी लोड शेडिंग झाली नाही. पण या महाराष्ट्राला फसवण्याचं काम आणि भ्रष्टाचाराकरता प्रायव्हेट वीज खरेदी करण्याचं षडयंत्र लोड शेडिंगच्या माध्यमातून करण्यात येत आहे. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.